नमस्कार मित्रांनो, मी अमोल पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या चॅनलमध्ये, इंजिनियर अमोल चॅनलमध्ये. आशा करतो की माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील किंवा काहीतरी मदत होत असेल तुम्हाला. तर याच्या आधी मी जे आपले महाराष्ट्राचे जे तीन कंपनीज आहे, एनर्जी रिलेटेड कंपनीज आहेत, जसं महाजेनको, महापारेषण आणि महावितरण, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये जे JEE जे कोर्स असतात त्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती दिली आहे आतापर्यंत, आणि आणखी प्रयत्न करतो की आणखी देईल. पण आजचा विषय माझा थोडासा माझ्या वेगळ्या बांधवांसाठी आहे, वेगळ्या मित्रांसाठी आहे. विद्युत सहायक जे आता ॲड होती, मोठी भरती निघाली होती, त्यांच्यामध्ये जे क्वालिफाय झाले किंवा ज्यांनी रिटर्न टेस्ट दिली, किंवा जे आता मेरिट लिस्टची वाढ बघत आहे, त्या मित्रांसाठी मी थोडासा आजचा व्हिडिओ माझा बनवलेला आहे वेगळा. तर सर्वप्रथम मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की आता आपण मेरिट लिस्टची वाट बघतो आहे, तर ती कदाचित आता एक व्हिडिओ काहीतरी ऑडिओ क्लिप व्हायरल होती आहे, काहीतरी बऱ्याचशा चॅनलमध्ये व्हिडिओ यूट्यूबमध्ये सांगितलं आहे असं, की 17 तारखेला त्याचं हिअरिंग आहे, ठीक आहे. तर आपण थोडंसं पॉझिटिव्ह घेऊ. पॉझिटिव्ह इन द सेन्स असं की 17 तारखेला त्याचं हिअरिंग होईल, आणि त्या दिवशी जर काहीतरी रिझल्ट लागला तर त्या दिवशी ते 1-2 दिवसामध्ये आपली मेरिट लिस्ट हे होईल, म्हणजे डिस्प्ले होईल, ठीक आहे. आणि नाही तर ती परत पुढची डेट देतील. तर आपण पुढे आपण एक म्हणा आणखी पुढे पकडू. इतके दिवस आपण थांबलो, आतापर्यंत जागाच नव्हत्या, वॅकन्सीज नव्हत्या. आता एक तर या गव्हर्नमेंटनी काढले आहे, किंवा मग जे काही पुढचं जे थांबलेलं होतं ते पुढे घेतलेलं आहे. तर आपण थोडंसं पेशन्स ठेवायला पाहिजे असं मला वाटते, कारण की आज नव्हत्या होणार आहे तर कॅन्सल होणार नाही आहे. माझ्या माहितीप्रमाणे सांगतो तुम्हाला की कॅन्सल होणार नाही आहे, ते होईलच, फक्त थोडंसं आणखी आपण 1 महिना किंवा 2 महिने वेळ लागू शकतो. आता 2 महिने खूप जास्त झाले, मग त्याच्या आधी कदाचित होऊ शकतं, ठीक आहे. तर थोडंसं आपण पॉझिटिव्ह घेऊ. आणि बाकी आपण कसं आहे ना, आशेणी बघतो यूट्यूबमध्ये, आपण जे काही व्हिडिओज लोक टाकतात ते पण बघितलं बरेचसे, ते क्लिप काय करून एक क्लिप आहे ते सगळी व्हायरल होते सगळीकडे. ॲक्च्युली त्या क्लिपला काही अर्थ नाही आहे, फक्त आपण एवढंच त्यातून घेऊ शकतो की 17 तारखेला हिअरिंग आहे, 17-4 आणि त्याच्यामध्ये काही पॉझिटिव्ह रिझल्ट लागू शकतो किंवा एखादी डेट आणखी पुढे जाऊ शकते, कारण कोर्टाचं काम आहे, ठीक आहे मित्रांनो. तर माझं एकच म्हणणं आहे की आपण आशा सोडू नका, कारण जागाच निघाली नसती तर आपण ऐकलं असतं. आता जागा निघाल्या आहे ना, तेही चांगल्या प्रमाणात निघाल्या ना, तर आज ना उद्या तिची लिस्ट लागेल आणि आपलं सिलेक्शन होईलच, आणि आपण त्या कामावर घेऊन त्या जॉबवर लागू, ठीक आहे. तर आज मी त्याच विद्युत सहायकची जी पोस्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कोणतं काम असते, ड्युटीज काय असते, कुठे वर्क करावं लागते, काय काम करावं लागते, कोणाच्या अंडरमध्ये काम करावं लागते, या सगळ्याबद्दल मी तुम्हाला एक 12-13 पॉईंट काढलेले आहे. तर आशा करतो की तुम्हाला माझ्या व्हिडिओची आजची मदत होईल, आणि पुढे जे तुम्हाला सिलेक्शन झालं, आय होप की तुमचं सिलेक्शन होईल, आणि सिलेक्शन झालं तर पुढे तुम्हाला काय काम करावं लागेल त्याची आयडिया आताच होऊन जाईल, ठीक आहे. चला सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तर मित्रांनो, विद्युत सहायक महाडिस्कॉम याच्याबद्दल मी तुम्हाला ड्युटीजबद्दल आज माहिती देतो आहे. तर त्याच्यामध्ये पहिला आपला क्रमांक आहे, ॲक्च्युली हा प्रश्न मला एका विद्यार्थ्यांनी माझ्या एका व्हिडिओमध्ये विचारला आहे, आणि 1-2 जणांनी मला रिक्वेस्ट पण केली होती की सर विद्युत सहायकाबद्दल थोडं सांगा तुम्ही. तर म्हणूनच मी आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतो आहे. तर आपला पहिला पॉईंट आहे एज्युकेशन. तर विद्युत सहायक महाडिस्कॉम या पोस्टसाठी तुम्हाला लागेल 10+12 आणि ITI, 2 वर्षाचं ITI असतं ते, इलेक्ट्रिशियन किंवा वायरमॅन या ट्रेडमध्ये, ठीक आहे. आणि सेकंड नंबरवर आहे पे स्केल. तुम्हाला फर्स्ट इयरला, म्हणजे पहिलं जे कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसचे 3 वर्ष तुमचे असतात, त्याच्यामध्ये पहिल्या वर्षी तुम्हाला 7,500 पर मंथ, दुसऱ्या वर्षी 8,500 पर मंथ, आणि तिसऱ्या वर्षी 9,500 पर मंथ, त्याच्यामध्ये थोडंफार जे डिडक्शन होतं त्याच्यामध्ये काही ॲज पर रूल्स, कंपनी रूल्स, तर ते थोडंफार असतं, काहीतरी 1,500-2,000 असेल जास्ती असतं माझ्या माहितीप्रमाणे, तर ते डिडक्ट होईल, ठीक आहे. त्यानंतर 3 वर्षानंतर तुम्ही ॲज अ टेक्निशियन म्हणून तुमची पोस्ट चेंज होते, आणि तुम्हाला एक साधारण अंदाजे 25-28 या रेंजमध्ये तुम्हाला सॅलरी सुरू होते पर मंथ. तुम्ही त्यानंतर कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस टू परमनंट असं तुमचं एक हे होऊन जाते, चेंज होऊन जाते सगळं, ठीक आहे. त्याच्यामध्ये तिसरा पॉईंट आपण घेऊ पोस्टिंग, ठीक आहे. सपोज आता तुमचं सिलेक्शन झालं आहे आणि आता तुमचं पोस्टिंग होईल, ठीक आहे. तर पोस्टिंगसाठी तुम्हाला हेड ऑफिसमधून आधी झोन दिल्या जाते. फॉर एक्झाम्पल आपण असं पकडू की आपण असं समजू की एक नागपूर झोनमध्ये तुम्हाला दिलं आहे, ठीक आहे. त्याच्या अंडरमध्ये एखादं सर्कल देतील, सर्कलमध्ये आता वर्धा सर्कल आहे, तिथे हिंगणघाट वगैरे आहे, 2-3 सर्कल आहे तिथे, तिथं जर तुम्हाला एका ठिकाणी दिलं तर ते अंडरमधलं एखादं डिव्हिजन देतील, त्याच्या आतमध्ये जे असतं ते डिव्हिजन, तर डिव्हिजनमध्ये तुम्हाला HR करून तुम्हाला प्रॉपर एक पोस्टिंग केली जाते, किंवा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर डिव्हिजनचे हेड असतात, त्यांच्या थ्रू तुम्हाला डिटेल पोस्टिंग दिली जाते. एखादं कुठलं तरी सेक्शन दिलं जाते, गाव दिलं जाते, गाव इन द सेन्स सेक्शन दिलं जाते, सब डिव्हिजनमधलं एखादं सेक्शन दिलं जातं, ठीक आहे. तर तिथे तुम्हाला चौथा पॉईंट आपण घेऊ जॉईनिंग ॲट द सब डिव्हिजन किंवा सेक्शन. तुम्हाला डिव्हिजनकडून जी ऑर्डर दिली जाते, ठीक आहे, पर्टिक्युलर एखाद्या सब डिव्हिजनमध्ये किंवा सेक्शनमध्ये, तर त्या सेक्शनमध्ये जाऊन त्या सब डिव्हिजनमध्ये पहिले सब डिव्हिजनला जावं लागतं, तिथे जॉईन व्हावं लागतं, त्यानंतर त्या सेक्शनला जाऊन पर्टिक्युलर तुमचे जे इन्चार्ज असतात, जसं JEE तुमचा इन्चार्ज असतो, ठीक आहे, तर तिथे जाऊन तुम्हाला जॉईंट होणे आहे. आणि तिथे तुम्हाला 5व्या नंबरवर आहे वर्किंग एरिया, ठीक आहे. तर वर्किंग एरिया म्हणजे तुमचं कसं आहे की तुम्हाला सपोज तुम्हाला एखादा
सेक्शन दिलं, ठीक आहे. त्या सेक्शनमध्ये तुम्हाला एक 10 लोक असतील किंवा 10 ज्याच्यामध्ये टेक्निशियन असतात, सिरियल टेक्निशियन असतात, विद्युत सहायक असतात. तुम्हाला एखादं काहीतरी एरिया दिला जातो, तर त्याच्यामध्ये तुमचं विद्युत सहायकाला ॲक्च्युली पहिले एरिया नसतो, ते सपोर्टमध्ये काम करतात, म्हणजे टेक्निशियनच्या सपोर्टमध्ये किंवा सिनियर टेक्निशियनच्या सपोर्टमध्ये काम करतात, ठीक आहे. पर्टिक्युलर तसा एरिया नसतो, पण तरी मी तुम्हाला ही माहिती देतो आहे सध्या की डी टी सी वाईज आणि व्हिलेज वाईज तुमचा एरिया असा अलॉकेट केला जातो तुम्हाला. सपोज आता तुमचं सिलेक्शन झालं आहे, तुमचं तुम्हाला काम करायचं आहे, तर तुम्हाला पर्टिक्युलर एखाद्या, आपण असं फॉर एक्झाम्पल पकडू की एखाद्या सेक्शनमध्ये एक 10 व्हिलेजेस आहे, ठीक आहे. आपण कमीत कमी पकडू 10 व्हिलेजेस आहे, एकदम कमी पकडले आपण, तर 10 व्हिलेजेसमधले 2 व्हिलेज तुम्हाला देतील, 2 गावं तुम्हाला देतील. किंवा डी टी सी असतील, डी टी सी फॉर एक्झाम्पल तिथे काहीतरी आपण असं पकडू 300 डी टी सी असतील पूर्ण सेक्शनमध्ये, ठीक आहे. तर 300 तुम्हाला काहीतरी 5, 10 किंवा 15 जे तुमच्या याच्यानुसार कॅपॅसिटीनुसार तुम्हाला डी टी सी दिली जाते, त्या डी टी सी किंवा ते व्हिलेजचे तुम्हाला अलोकेट केले जाते, त्याची पूर्ण जबाबदारी तुमची असते, ठीक आहे. जे काही तिथे होतं आता पुढे पाहूच आपण ते. तर त्याच्यामध्ये ड्युटीजमध्ये तुमचं काय काम असतं, जे तुम्ही आता तुम्हाला आता तुम्ही समजा जॉईन झाले त्या ड्युटीजमध्ये काय असतं, तर हे जे तुम्हाला मी सांगतो आहे हे तुम्हाला एकदम विद्युत सहायक म्हणून जॉईन झाल्याबरोबर हे कामं करायची नाही, आपण हे तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून सांगतो आहे. कारण तुम्हाला टेक्निशियन नंतर ॲक्च्युली या जबाबदाऱ्या तुमच्यावर पडणार आहे. आधी तुम्ही फक्त सहायक असता, टेक्निशियनचे किंवा सिनियर टेक्निशियनचे तुम्ही सहायक म्हणून काम करता, ठीक आहे. तर ड्युटीजमध्ये काय, फ्यूज कॉल कंप्लेंट्स. फ्यूज कॉल कंप्लेंट म्हणजे डेली आपल्याकडे जे कंप्लेंट येतात, म्हणजे सेक्शन ऑफिसला जे कंप्लेंट येतात, ते डी टी सी वाईज किंवा ते व्हिलेज वाईज अलॉकेट केले जाते, पर्टिक्युलर त्या विद्युत सहायकाला किंवा टेक्निशियनला व्हॉटेवर, तर ते अलॉकेट केले जाते. त्यानुसार तुम्हाला तिथले फ्यूज कॉल कंप्लेंटमध्ये कुठे फ्यूज गेला आहे, कुठे तारच तुटलेला आहे किंवा कुठे काही झालं आहे, एखाद्या घरचं काहीतरी लाईट गेली आहे कुठली, तर त्याचे फ्यूज कॉल कंप्लेंटमध्ये रजिस्टरवर एंट्री केल्या जाते, म्हणजे कन्झ्युमर येऊन स्वतः एंट्री करते किंवा मग ऑनलाईन एंट्री पण होते बऱ्याच ठिकाणी, तर त्याला आपण फ्यूज कॉल कंप्लेंट म्हणतो. ते तुम्हाला लवकरात लवकर रिपेअर करणे किंवा रिस्टोर करणे तुमची एक जबाबदारी असते पहिली. त्यानंतर ब्रेकडाऊन क्लिअर करणे. ब्रेकडाऊनमध्ये काय ते एल टी आणि एच टी. एच टी म्हणजे 11 KV, ठीक आहे. 11 KV जबाबदारी ॲक्च्युली तिथल्या इन्चार्जची असते, जे किंवा एची, पण तुम्ही अंडरमध्ये असल्यामुळे तुम्हाला त्यांना सपोर्टमध्ये काम करावं लागते, ठीक आहे. आणि त्यामुळे ऑब्व्हियसली तुमची जबाबदारी ती होऊन जाते. एल टीमध्ये कसं आहे की कुठेही एल टीचे कामं पडतात, एल टी लाईनचे कामं असतात, ते ब्रेकडाऊन लवकरात लवकर क्लिअर करणे, जे काही मटेरियल लागेल ते मटेरियल घेऊन क्लिअर करणे ही तुमची जबाबदारी असते. त्यानंतर थर्ड आहे मेंटेनन्स ऑफ एस टी एल टी लाईन. मेंटेनन्स म्हणजे काय की सपोज आता पावसाळी सीझन आहे, त्याच्या आधी तुम्हाला ट्रिकटिंग किंवा काहीतरी तुमचं डी पीमधले फ्यूज गेले असतील किंवा खराब झाले असतील किंवा कुठले काहीतरी एखादं पोलच झुकलेलं असेल किंवा काही असेल, याला म्हणतात मेंटेनन्सची कामं. तर ही मेंटेनन्सची कामं तुम्हाला भरपूर असतात, तर ते तुम्हाला वरच्या वर महिन्यातून काहीतरी आठवड्यातून जे आहे त्याची फ्रिक्वेन्सी त्यानुसार तुम्हाला करावं लागते, ठीक आहे. त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो, कलेक्ट बिल पेमेंट, ठीक आहे. बिल पेमेंट म्हणजे वसुली, आपल्या मराठी भाषेमध्ये त्याला म्हणतात वसुली, ठीक आहे. तर वसुली करणे म्हणजे ज्यांच्याकडे बिल पेंडिंग आहे, 1 महिना 2 महिन्याच्या वर आहे, त्यांच्याकडे जायचं, तिथे अटेंड करायचं. कन्झ्युमर तुम्हाला पर्टिक्युलर लिस्ट सबडिव्हिजन किंवा सेंटरमधून दिली जाते, सेक्शनमधून दिली जाते, त्यानुसार तुम्हाला तिथे जाऊन काम करावं लागतं, म्हणजे तुम्हाला त्या कन्झ्युमरकडे जावं लागतं. तिथे तुम्हाला ती टी डी पी डी लिस्ट म्हणजे दिली जाते, आणि तुम्हाला त्या पर्टिक्युलर कन्झ्युमरनी पैसे भरले तर ठीक आहे, नाही तर मग त्याला टेम्पररी डिस्कनेक्ट करणे किंवा परमनंटली डिस्कनेक्ट करणे हे काम तुम्हाला करावं लागतं. म्हणजे तुम्हाला ती लिस्ट कम्प्लीट करून तुम्हाला सेक्शनमध्ये सबमिट करावं लागते. त्यासाठी तुम्हाला त्या कन्झ्युमरला एक तर टी डी म्हणजे टेम्पररी डिस्कनेक्ट करावं लागतं, कुठून तरी आपल्या एखादा पोलवरून आपण डिस्कनेक्ट करू शकतो सर्व्हिस केबल, किंवा मग त्याच्या प्रिमायसेसमधून आपण मीटर डिस्कनेक्ट करू शकतो, ठीक आहे. आणि पी डी म्हणजे मीटर काढून आपल्या ऑफिसला जमा करणे, ठीक आहे. आणि 5वा नंबरवर आहे डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर फेल्युअर रिपोर्टिंग टू सेक्शन इन्चार्ज. आता आपल्या कामामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर, ठीक आहे. तिथून सप्लाय जातो सगळ्या कन्झ्युमर्सला, त्याच्यामुळे तिथे तुम्हाला डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर व्यवस्थित मेंटेन करणे किंवा मेंटेन नसेल तर त्याची इन्फॉर्म करणे जेईला किंवा एईला किंवा सबडिव्हिजनला. तुम्हाला पहिले जेईला हे करावं लागते, जेई किंवा एईला. तर तिथे तुम्हाला जर तिथे तो फेल असेल, काही प्रॉब्लेम असेल किंवा फेल असेल, तो रिपेअर होत नसेल, तर तुम्हाला त्याचं सेक्शन इन्चार्जला तुम्हाला रिपोर्टिंग करावं लागतं, ठीक आहे. त्याचे डिटेल्स असतात प्रत्येक ट्रान्सफॉर्मर, ते घेऊन तुम्हाला ते तिथे द्यावं लागतं, किती कन्झ्युमर आहे, काय लोड किती आहे, ठीक आहे. आणि 6व्या नंबरवर आहे मित्रांनो NSC मीटर फिटिंग. NSC म्हणजे नवीन न्यू सर्व्हिस कनेक्शन जे असतात, ज्याचे जे ॲप्लिकेशन येतात, त्याची पूर्ण प्रोसिजर झाली, त्या कन्झ्युमरनी पैसे भरले किंवा जे काही आहे आपलं डिमांड भरली, त्यानंतर त्याची लिस्ट तुम्हाला त्या जेईच्या थ्रू किंवा एईच्या थ्रू देण्यात येते, आणि तुम्हाला तुमच्या एरियातले पर्टिक्युलर तिथे मीटर फिट करणे किंवा न्यू कनेक्शन सप्लाय देणे हे तुमची जबाबदारी असते, तुमचं काम असतं, ठीक आहे. त्यानंतर 7व्या नंबरवर आहे
सिंगल अँड थ्री फेज मीटर रिप्लेसमेंट, म्हणजे थ्री फेज किंवा सिंगल फेजची मीटर रिप्लेस करणं फार आवश्यक. कधी 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 काय होतं की ते फेल होतात किंवा त्याचे ते रिडिंगच चुकीचे दाखवते किंवा कधी कधी जळतात कुठे कुठे, काही काही प्रकार होतात असे. तर तुम्हाला ते रिप्लेसमेंट करणं, जेणेकरून तुमचं व्यवस्थित बिलिंग सुरू राहिलं पाहिजे त्या कन्झ्युमरचं, ही तुमची जबाबदारी असते. त्यानंतर आठवा पॉईंट आहे थेफ्ट इन्फो टू इन्चार्ज, सेक्शन इन्चार्ज. म्हणजे जसं तुमच्या एरियामध्ये कधी कधी काय ते लोक चोऱ्या करतात, आकडे टाकतात किंवा काहीतरी मीटरमध्ये झोलझाल करतात, त्याच्यामुळे कसं आहे की तुम्हाला ते तिथे लक्ष देणं आवश्यक असते. एक तर तुमच्या लेवलवर तुम्ही कारवाई करा, कारवाई करा इन द सेन्स त्याला थोडं वॉर्निंग द्या आणि थोडं सांगा, आणि होत नसेल तर तुमच्या इन्चार्जला किंवा सेक्शन इन्चार्जला रिपोर्टिंग करा किंवा त्यांना सांगा की सर इथे असं असं आहे. मग प्रॉपर टीम घेऊन तिथे तुम्ही थेफ्ट डिटेक्शन ड्राईव्ह घेऊ शकता, ठीक आहे. पण ती तुमची प्रायर पहिली जबाबदारी तुमची असते, कारण उद्या जाऊन जर वरचा कोणी ऑफिसर आला तिथे थेफ्ट मिळाली तर काय तुझं लक्ष नाही का असं होते ना, म्हणजे ते लाईन स्टॉपचं लक्ष नाही का असं, ठीक आहे. आणि नववा आणि शेवटचा पॉईंट आपला असा आहे मित्रांनो की अदर वर्क बाय द इन्स्ट्रक्शन्स ऑफ जेई आणि ई, म्हणजे तुमचे इन्चार्ज असतात जेई किंवा ई, तर ते जे तुम्हाला काम सांगतील. फॉर एक्झाम्पल जसं एजीचे सर्वे असतात, तुम्हाला एजीचं कनेक्शन द्यायचं असलं तर त्याचे काही सर्वे असतात किंवा काही कोण अशी माहिती काढायची असली किंवा काही एखाद्या कन्झ्युमरचं काही बिल पेमेंट नसलं, काही नसलं, काही त्याची डिस्क्रिपन्सी असते, तर तुम्हाला जेही काही काम सांगतात की तिथे जाऊन त्या स्पॉटवर जाऊन असं असं चेक करून या, सर्वे करून या, असे भरपूर कामं असतात, चिल्लर कामं भरपूर असतात, तर ती तुम्हाला करावी लागतात. हे तुमचं एकंदरीत माझ्या जे माहितीत आहे माझ्या अनुभवातून तुम्हाला मी हा एक डेटा तुम्हाला काढून दिला आहे त्याच्यामध्ये, ठीक आहे. की आशा करतो की तुम्हाला याची थोडी मदत होईल. असं आहे मित्रांनो, पूर्ण जे कार्यपद्धती आहे किंवा वर्किंग आहे किंवा ड्युटीज आहे आपल्या विद्युत सहायकाचं, पहिले ते विद्युत सहायक 3 वर्ष, त्यानंतर मग टेक्निशियन म्हणून पेमेंट स्केल लागून होते, आणि त्यानंतर प्रमोशन म्हणून टेक्निशियन, सिनियर टेक्निशियन, प्रिन्सिपल टेक्निशियन असे 3-4 पोस्ट असतात. तर चांगलं आहे, पॅकेज चांगलं आहे, MVCB किंवा आपल्या जे पूर्ण 3 कंपन्या आहेत त्यांचं वर्किंग चांगलं आहे, सॅलरी वाईज खूप चांगलं आहे. त्याच्यामुळं आशा करतो की तुम्हाला जे मी तुम्हाला वर्किंग सांगितलं आहे ते तुम्हाला काहीतरी त्याच्यामध्ये माहिती मिळाली असेल, आणि पुढे तुम्ही आशावादी दृष्टिकोन ठेवून आपण जी आता मेरिट लिस्ट लागेल त्याच्याकडे बघू, आणि आज न उद्या ती लागणारच आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आधीच सांगितलं आहे की थोडंसं आशा पेशन्स ठेवा, ते होईलच, ठीक आहे. आणि माझे काही मित्र इथं इकडे तिकडे दोष देतात किंवा गव्हर्नमेंटला दोष देतात, तसं काही करू नका, कारण की कसं आहे की ऑलरेडी त्या जागा निघत नव्हत्या इतके दिवसापासून, आता निघाल्या आहेत, तरी आपण थोडं पॉझिटिव्हली घेऊ, त्याच्यामुळं आपण थोडं पेशन्स ठेवला पाहिजे, एवढीच माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे, विनंती आहे, ठीक आहे. तर माझा आजचा व्हिडिओ किंवा माझी आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. माझ्या चॅनलवर फक्त तुम्हाला फॅक्ट आणि जेन्युइन माहिती एवढीच मिळेल, ठीक आहे. धन्यवाद मित्र.